खाऊन बघितलं तेव्हा ते आंबट वाटलं, सरबत करून बघूया. बाहेरून फळ निळं दिसतं दिसायला, पण त्याचा हा कोकम सरबत असं करून आलं. डावी बाजू या घरगुती उत्पादनांचा व्यवसाय करणारी उद्योजिका, डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन त्या दिशेने भरारी घेऊ पाहणारी मनीषा दीक्षित, हिला आपण गेल्या वर्षी एका व्हिडिओच्या माध्यमातून भेटलो होतो. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तिचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला आहे. तिच्याशी गप्पा मारताना तिच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू आम्हाला दिसले. नाटक, संगीत, कविता करणं इत्यादी कलांची आवड, तिची जिद्द, पाककलेचा प्रचंड ध्यास, निरनिराळे प्रयोग करण्याची आवड आणि त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी, हे खरंच थक्क करणार आहे. आजच्या या व्हिडिओत आपण पुन्हा एकदा तिला भेटणार आहोत. तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज पुन्हा एकदा आपण आलोय डोंबिवलीत मनीषा ताईच्या घरी. आज आपण खास तिची एक रेसिपी घेण्यासाठी आलोय. आज तुम्हाला मी जी रेसिपी दाखवणार आहे त्याचं नाव आहे कुट्टू अवलकी. हे कानडी नाव आहे, कानडी पोहे असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो. कुट्टू अवलकी, क्या बात आहे, लकी दिसतं हा पदार्थ. तर ते करण्यासाठी आपण लगेच किचन कडे जाऊया. आपले हे जे कर्नाटकी पोहे करणार आहोत आपण, कृतीला सुरुवात करूया. हो, कानडी पोह्यांचं साहित्य हा जाड्या पोह्यांचा रवा आहे, मध्ये ठेवला येतो. ही चिंचगुळाची चटणी आहे, हा सांबार मसाला आहे, हे लाल तिखट आहे, हे मीठ आहे, हे फोडणीसाठी उडदाची डाळ आणि कढीपत्ता आहे, हे फोडणीतच घालायचे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे, आणि सजावटीसाठी नारळ आणि कोथिंबीर. काय काय करायचंय पहिल्यांदा? कुट्टू म्हणजे कुटलेले, म्हणजे रवा काढतो आपण म्हणून, आणि अवलक्की म्हणजे पोह्यांना कानडीमध्ये अवलक्की म्हणतात म्हणून कुट्टू अवलक्की असं त्याचं कानडी नाव आहे. पण ह्या पातेल्यामध्ये सुरुवातीला चवीनुसार अंदाज, म्हणजे प्रत्येकाच्या चवीनुसार, हे आता चिंचेचा गोळ आहे, चिंच आणि गोळ याची चटणी ती घातली पहिल्यांदा. सांबार मसाला आहे हा मी अंदाजे घालते आहे. त्याचप्रमाणे हे तिखट काश्मीरी आहे त्यामुळे चवीला कमी आहे थोडस, तिखट पण आहे, फार फार तिखट नाही, चवीनुसार मीठ येईल त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे डायल्यूट करायची. चिंचेची चटणी स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये आपण मसाला वगैरे सगळ्या चवी घालून घेतलेत ना, त्यामुळे असं जवळपास अर्धा लिटर पाणी असेल, म्हणजे चवी एकूण होतील सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि नंतर हा जो रवा ठेवलेला आहे ना पोह्यांचा, जाड पोह्यांचा रवा आपण मिक्सर मध्ये दळून करू शकतो, हा रवा ह्याच्यामध्ये घालायचा. म्हणजे साधारण असं काय प्रमाण असतं की साधारणतः हे दोन वाट्या मी घेतला, मोजूनच घेतले, म्हणजे मग त्यांना साधारणपणे अर्धा लिटर पाणी जातो, घालवून ठेवायचो व्यवस्थित की हा रवा फुगतो थोड्या 5 मिनिटांमध्ये. पोह्यांचा पोहे फुगतात ना भिजवल्यानंतर, कालवल्या कालवल्या दिसतोच तो फुगतोय असं, म्हणजे तो त्याच्यात घातल्यावर लगेचच फुल फुलतो, लगेचच फुलतो तो, आपण फोडणी करेपर्यंत अजून फुलेल. बर बर. हा, ह्या पोह्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याची सगळी तयारी असते ना ही आपण आठवडाभर आधी, म्हणजे विशेषतः कामावर जाणाऱ्या ज्या महिला असतात ना त्यांच्यासाठी ही रेसिपी फार उपयुक्त आहे. तर आपण गॅस लावूया. धीमी
कढई ठेवते गॅसवर. पोह्यांचा रवा आपण आधीवर आधी वगैरे काढून ठेवू शकतो. चिंचगुळाची चटणी पण आधी करून ठेवू शकतो फ्रीज मध्ये. हे आपण इथे 3-4 टेबल स्पून तेल घेतलंय. बरं, ह्या पोह्यांमध्ये ना हळद नाही घालायची. आपण फोडणी नेहमी करतो. नेहमीची फोडणी नाही आहे, फक्त हळद नाही, बाकी सगळी फोडणी. पांढरी फोडणी, पांढरी फोडणी, पण तो रंग लाल येतो पोह्यांना. हा बरं, सांबार मसाला आणि तिखट असतं ना, लाल तिखट, मिरची नसते या पोह्यांमध्ये. हा बरोबर, लाल तिखट असतं त्यामुळे तो रंग लाल येतो. हो, तेल तापलं आपलं, मग मी फोडणी करायची. कढीपत्ता घालायचा, मुलाची डाळ घातलेले, शेंगदाणे आपल्या आवडीनुसार, डाळ आणि थोडे परतून घेऊ. हा रवा आपला चांगला भिजलेला आहे. हा मोकळा केलेला फोडणी करायचा. काय वास आलाय मस्त. फोडणी टाकून फोडणी करतायचा खान का फोडणी आली. झाकण ठेवून घ्यायचं बाजू गॅस होती. अच्छा, वाफ येते, थोडा मोकळा होतो तो. गॅस मात्र आपण बारीक ठेवायचा. अच्छा, झाकण झाकून 5 मिनिटं लागतील त्याला माहित. पण हा तू कसा काय म्हणजे कधी शिकलीस पदार्थ? माझ्या आईच्या ग्रुप मध्ये कालडी होती मैत्री आईची, सुधा निंबर्गी म्हणून. अच्छा, आणि ती फार सुंदर करायची पोहे, आणि मला तिच्या हातचे आवडतात म्हणून अगदी माझं लग्न झाल्यावर सुद्धा माझ्यासाठी मुलुंडला मी कधी मारायला गेले ती घेऊन यायची बनवून. तुम्ही तिला म्हटलं एकदा की मला पण शिकवले पोहे, तिने मला शिकवले. आपण मोकळी बाजारी कशी परततो आणि ती मोकळी होते ना, अशा टाईप मध्ये हे मोकळं होतं. सारखं जवळून घ्यायचं म्हणजे लागायला म्हणजे एकदा ढवळून पुन्हा एकदा. हा, एकदा ढवळायचं म्हणजे खाली लागत नाही. लागत नाही आणि असं करायला सुटसुटीत आहे. फक्त जाडे पोहे घ्यायचे. अच्छा, रवा करायला म्हणजे ते अगदी पातळ पोहे नाही घ्यायचे. पण कांदे पोह्याला वापरतो ना ते पोहे घ्यायचे. आणि ते पोहे काही धुवून नाही नाही वाळवायचे नाही नाही कोरडे, फक्त जाळून निवडून घ्यायचे. सुटसुटीत रेसिपी, अगदी सुटसुटीत. मी पण नक्की करून पाहणार आहे आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी हा पदार्थ करून पाहा. अजून केला नसेल तर काय सांगू का, माझ्या आता या चॅनलवर ना असा कर्नाटकी पदार्थ पहिल्यांदाच होतोय, त्यामुळे माझ्यासाठी पण खूप स्पेशल आहे ही रेसिपी. एकदा मी व्यवस्थित ढवळून देऊ का? मी काय भन्नाट भन्नाट वाटत आहे एकदम. ते सांबार जो मसाला आहे ना त्याचा मस्त स्पेशल वास येतो एकदम. हा साधारण अजून कितपत मोकळा म्हणायचा असतो पाणी जास्त आपण खायला चांगला थोडा ओलसर असावा. नाही, तेच मी विचारतो की नाहीतर अगदी भर असा घशाला कोपरा बसू शकतो. फार कोरडा पण नाही, कोरडा नाही काय. आता आपले कालडी पोहे झालेले आहेत, आपण ते सर्व बघूया. त्यांच्यावरती सजावटीसाठी आपण ओलं खोबरं आणि थोडीशी चिंबळ कोथिंबीर बारीक चिंबीर. अशा तऱ्हेने आपले कालडी पोहे नारळ कोथिंबीर घालून सजून खाण्यासाठी तयार. कर्नाटकी पोहे चिंचगुळ मंडळी, तुम्ही हा पदार्थ अगदी आवर्जून करून पहा, एकदम झटपट होईल
आणि मस्त लाकूड आहे. तुझ्या आता अजून एक सरप्राईज आहे माझ्याकडे. अजून एक सरप्राईज? अरे वाहे नाहीये. आपण इथे मी कारिंद्याची खीर केले. कारिंद्याची खीर? हो. अरे बाप रे, नाहीतर मी पहिल्यांदा ऐकते. कारिंदे हा थंड असतो, पोपळा मिळतो. बर. आणि मी त्याची खीर करतात म्हणजे रेसिपी सांगेन. हो हो नक्कीच. वाव, म्हणजे हे खरंच सरप्राईज आहे. आम्ही हे अजिबात प्लॅन केलं नव्हतं. मनीषाने मस्त सरप्राईज दिले. पण मला असं वाटतंय की मी एकटीने याची चव घेण्यापेक्षा आपण सगळेजण मिळून याचा आस्वाद घेऊया. तुम्ही पटापट रेसिपी नोट करा आणि तोवर माझं चॅनल सुद्धा पटकन सबस्क्राईब करा. मनीषा म्हणे मला आधी खरं वाटलं की एक कशी लागेल खीर याची, पण एकदम माइंड ब्लोइंग भन्नाट झाली खीर. मी आता परत देईन, नक्की मस्त राहील. वाव मनीषा, कारिंद्याची खीर म्हणजे चेरी ऑन द केक असं म्हणायला पाहिजे. एकदम अल्टिमेट भन्नाट. तशी त्याची रेसिपी आम्हाला थोडक्यात पाहिजे. तू ते मुळात कारिंद म्हणजे काय ते मला सांगते. कारिंद हे कंद आहे हा असा दिसतो. सोलून घ्यायची, साधं काढून घ्यायची. बटाटा किसतो तसं ते किसून घ्यायचं. हे सोलल्यानंतर बटाट्यासारखाच रंग दिसतो, पण ते किसून झालं त्याला हवा लागली की तो केशरी रंगाचा होतो. आणि मग तो तुपावरती परतायचा. पण गाजर हलवा करताना कसं परततो तसा. आता मी अर्धा किलो कारिंद्याला एक लिटर दूध घातलं, थोडस आटं दिलं आणि मग त्याच्यात वाटीभर साखर घातली. अति गोड होऊ नये अशा ज्याला जास्ती गोड हवंय त्यांनी साखर वाढवली तरी हरकत नाही. मग साखर विरघळली की पुन्हा ते मिश्रण आपलं खिरीचं थोडस होतं. दोन उकळ्या आल्या की मग गॅस बंद करायचा. आणि मग खीर पूर्ण थंड झाली, रूम टेम्परेचरला आली की मग त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालायची. कारण पदार्थ गरम असताना वेलदोड्याची पूड घातली तर त्याचा स्वाद वाफेबरोबर निघून जातो. तेही अनेक वेळा तुम्ही ऐकली असेल, पण ही खूप महत्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. तू रंग वगैरे घातला असता? नाही नाही, आर्टिफिशियल काही नाही. काही नाही त्याच्यामुळे, नॅचरल नाही. कारिंद मिळतं कुठे? हे मुख्य करून कोकणात असतो आपण. आणि मग ठराविक सीझन आहे का त्याचा? हो हो, हा साधारणपणे गणपती नंतर येतो आणि दिवाळी पर्यंत असतो. म्हणजे कार्तिक एकादशी पर्यंत असतो असं म्हटलंस तरी चालेल. बरोबर. मला वाटतं की हे उपासाला चालतं. उपासाला चालतं, पण ह्याच्यामध्ये दोन प्रकार येतात या कंदामध्ये, गोड कारिंदे आणि कडू कारिंदे. तर आपण मागताना भाजीवाल्या बायकांकडे गोडे कारिंदे द्या म्हणून सांगायचं. चव घेऊन बघायची आपण. हा म्हणजे घरी आल्यावर आणि कडू असेल तर वापरायचं, कडू असेल तर नाही वापरायचं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर झटपट आमच्या या दोन रेसिपी तुम्ही करून बघा. पोहे वेगळ्या प्रकारचे आणि मस्तपैकी खीर. तुम्ही ही खीर नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा.